उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात लोणाळा शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला लोणावळा शहराच्या वतीने भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात व्यंकय्या नायडूंच्या प्रतिमेची होळी करून जाहीर निषेध करण्यात आला या प्रसंगी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय व्यंकय्या नायडू हाय हाय व्यंकय्या नायडूचा जाहीर निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी शहर प्रमुख बाळासाहेब फाटक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष व संपर्क प्रमुख महेश केदारी माजी ज्येष्ठ नगरसेवक मधुकर पवार समन्वयक जयवंत दळवी प्रमुख संजय भोईर उपशहर प्रमुख मनेश पवार युवासेना शहर अधिकारी तानाजी सूर्यवंशी शिव शिववाहतूक सेना जिल्हाध्यक्ष पंकज खोले तालुकाध्यक्ष नरेश काळवीट प्रसिद्धी प्रमुख विजय आखाडे प्रमुख भगवान देशमुख उल्हास भांगरे पिंटू शिंदे मोहन मल्ला रविंद्र टाकळकर कमल अन्सारी मुबिन इनामदार माजी विभाग प्रमुख सुरेश टाकवे अशोक बोंद्रे विद्यार्थी सेना शहर संघटक दत्ता थोरवे सहसंघटक नितीन खांडभोर वाहतूक सेना शहर उपाध्यक्ष योगेश गोसावी व आजी माजी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते